मुख्यमंत्री असताना चार नंबरवर गेला पक्ष नगर पंचायतीमध्ये का केलं आम्ही हे? अशा परिस्थितीमध्ये आपली सत्ता आणि त्याचा फायदा आपल्या शिवसैनिकांना होत नसेल आणि दुसरे पक्ष त्याचा फायदा उचलून आपला पक्ष मजबूत करत असतील तर त्यांना अधिकार आहे, त्यांना अधिकार आहे. परंतु आपला पक्ष आपण मोठा करण्यासाठी काही वेळा आपल्याला समोरच्या माणसाने सांगितलं तर ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि मग शेवटी हा जो काही निर्णय झाला याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, काही शिवसैनिकांना सत्तेचा फायदा तर सोडा परंतु खोट्या केसेसला सामोरं जावं लागलं, तडीपाऱ्यासारख्या कारवायांना सामोरं जावं लागलं, काही लोकांना तर मोक्का भोगावा लागला, मोक्कामध्ये अटक व्हावं लागलं. तरी सुद्धा आम्ही सरकारमध्ये असून त्यांच्या वाचवू शकलो नाही. तिथला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख ओक्सा बोक्षी रडू लागले, कारण मी ऐकून घ्यायचो, मी वेळ द्यायचो, मी सांगितलं त्यांना मी देखील अपयशी याच्यामध्ये, माझ्याकडे अधिकार असते तर मी फोन करून उचलून सांगितलं असता हा निर्दोष आहे, त्याचा मोक्का रद्द करून मला रिपोर्ट कर, अशा प्रकारचे माझे आदेश गेले असते. पण आता तुम्हाला मी सांगतो, हा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बनलेला. मगाशी मी मगा भारतीय जनता पक्षाचं बोलत होतो ते राहून गेलं, अशा वेळेस त्यांच्या बाबतीमध्ये जो गैरसमज होता सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्याची खुर्ची घेण्यासाठी काही करू लागले. परंतु मी तुम्हाला सांगतो, आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील माहिती घेतल्यानंतर हे तर लढाऊ शिवसैनिक आहेत, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, हे लढवय्ये शिवसैनिक आहेत, या राज्याचा विकास करतील, हे धर्मवीर आनंद दिघे साहेब एक नाव असलेला गुरुवर्य त्याच्या तालमीत काम करणारे लोक आहेत, या राज्याचं भलं करतील हा विश्वास निर्माण झाल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला आणि सगळ्यांची तोंड गप्प झाली. मी प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, अध्यक्ष असतील त्यांचे, यांचं मनापासून मी धन्यवाद त्यांना दिलेले आहेत, देवेंद्रजींना पण दिलेत. ते मुख्यमंत्री 5 वर्ष होते, त्यांच्यासोबत देखील आम्ही काम केलंय. आता एकच आहे, तुमच्या मनातला सर्वसामान्य लोकांच्या मनातला सर्वसामान्य माणसाला हवं असलेलं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि मी सांगितलं की मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही 50 लोक मुख्यमंत्री आहात. आज मी बघतोय की प्रत्येक शिवसैनिकाला देखील वाटतंय की मी स्वतः मुख्यमंत्री आहे, एवढ्या अधिकाराने हक्काने तो माझ्या जवळ येऊ लागला. मग आपली गाराणी सांगू लागला, मी त्याचं गाराणी ऐकतोय, मी समजून घेतोय, जेवढा काय न्याय देता येईल त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता तुमचा हक्काचा माणूस त्या 6व्या मजल्यावर बसलेला आहे. शिवसैनिकांचं खच्चीकरण यापुढे होऊ देणार नाही, शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही आणि शिवसैनिकावर खोट्या केसेस तर दूरची गोष्ट, दूरची गोष्ट. हा आमचा लढवय्या शिवसैनिक आहे, हा आंदोलन करणारा शिवसैनिक आहे. भुमरे सारखे आपले सत्तार साहेब तर 2.5 वर्षापूर्वी आमच्यामध्ये आले, परंतु एकदम जोरदार शिवसैनिकच होऊन गेलेत ते. आता केसेस भोगल्यात, जे बोलतात त्यांच्यावर किती केसेस आहेत विचारा. त्या जास्ती कधी आम्ही तमा बाळगली नाही, कोर्टात जाऊ केस होईल अटक होईल कधी नाही बघितली. वयाच्या 20व्या 21व्या वर्षी महाराष्ट्र सीमा आंदोलनामध्ये हा एकनाथ शिंदे बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस होता. कधी आम्ही तमा बाळगली नाही, कधी आमच्या कुटुंबाचा विचार केला नाही, आमच्या बाप जाद्यांची नावं घेतली, काय काय घेतलं, बदनाम केलं, सगळं केलं. अरे कमी कधी आम्ही भेटायचो? माझ्या वडिलांना देखील मी सभागृहामध्ये भाषणामध्ये सांगितलं, माझे वडील झोपायचे, आई वडील झोपायचे तेव्हा मी घरी जायचो, सकाळी ते कामाला जायचे तेव्हा मी उठायचो. श्रीकांत हा खासदार झालाय, तो डॉक्टर झाला, मेडिकलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन झाला, परंतु त्याच्या आईनी लक्ष दिलं, मला लक्ष देता आलं नाही, कारण मी माझं कुटुंब फक्त शिवसेना एके शिवसेना मानत होतो.
त्याला देखील वाटलं असेल की माझे वडील मला वेळ देत नाहीत, परंतु सगळ्यांनी सहन केलं, कुटुंबाने मला सहकार्य केलं, माझ्या परिवाराने मला साथ दिली, मी प्रत्येक माझा क्षण शिवसेनेसाठी खर्च केला, रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, म्हणून शिवसेना मोठी झाली. आणि तुम्ही आम्हाला हिणवताय, कोण वॉचमॅन, कोण टपरीवाला, कोण रिक्षावाला, कोण भाजीवाला. अरे याच लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि याच लोकांनी शिवसेना बाळासाहेबांची मोठी केली, हे कदापि तुम्हाला विचारता येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्याचा विकास, या सर्वसामान्य माणसाला न्याय, मी आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, या बळीराजा जो शेतकरी आहे त्याच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, थांबल्या पाहिजे, त्यासाठी आपण निर्णय घेऊ. जे वाया जाणारा समुद्रात जाणारं पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे वळवलं पाहिजे, त्यासाठी किती खर्च लागू द्या तो सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असा आम्ही मोठा निर्णय घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी देखील सांगितलं या राज्यासाठी विकासासाठी किती निधी लागू द्या तो कमी पडू देणार नाही, हे त्यांनी सांगितलं. आणि आपल्याला हेही सांगतो मी, आमच्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं, आपका 1 घंटा 13 मिनिट 15 सेकंद का भाषण मैंने पूरा सुना है. आपने दिल से बात की, दिल में जो था वो भाषण में आया. जे एवढी मोठी माणसं ज्या देशाचं नेतृत्व करतायत, आपल्या देशाचा गौरव पूर्ण जगामध्ये पसरवण्याचं काम करतायत, त्यांच्याबद्दल पण रोज काय ना काय शेवटी चालू असतं. जे बोलतायत, आज मी आपल्याला सांगतो, काल आम्ही डिझेलवरचा निर्णय घेतला, 5 रुपये पेट्रोलचे कमी केले, 3 रुपये डिझेलचे आम्ही कमी केले. शेतकऱ्याचे रेग्युलर जे कर्जफेड करत होते 50,000 रुपये इन्सेंटिव्ह ते देऊन टाकले. पूर परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर इकडे बसलेत, त्यांनी सांगितलं पूर परिस्थितीमध्ये ज्यांना आपण मदत केले ते वगळा, असा निर्णय झाला होता, तोही आम्ही बदलला आणि 50,000 ते इन्सेंटिव्ह देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. हे सर्वसामान्य माणसाचं जे जे काय आम्हाला करायचं आहे ते आम्ही करणार. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, गरिबांचं सरकार आहे, प्रत्येक घटकाचं सरकार आहे, प्रत्येक धर्मियाचं समाजाचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांना वाटलं पाहिजे माझं आहे, हे सरकार माझं आहे, हा मुख्यमंत्री माझा आहे, हे आमचं सरकार आहे, ही भावना निर्माण करण्यासाठी वाटेल ते आम्ही करू, कष्ट आम्ही करू, सगळं आम्ही करू. मुख्यमंत्री म्हणून मला जिम्मेदारी दिली, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहेत, त्यांनी देखील 5 वर्ष त्यांचा अनुभव नक्की चांगला आहे, तो देखील कामी येईल. आणि म्हणून काही लोक म्हणतात अजून मंत्रालय सुरू केलं नाही, मंत्रालय सुरू नाही. अरे मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरू असतो, मोबाईल काम चालू आहे, गाडीमध्ये पण माझं काम चालू आहे, घेऊन येतात लेटर, मी लगेच त्याच्यावर सही करतो, लगेच फॉरवर्ड करतो, लगेच काम चालू, कारण आता माझा मुख्यमंत्री म्हणून मी आहे, माझा लिहिलेला शब्द हा आदेश म्हणून पाळावा लागतो अधिकाऱ्यांना. नंदनवनला गेलो तिकडे माझं काम चालू असतं, ठाण्याला दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिकडे माझं काम चालू असतं, मंत्रालयात गेलो तिकडे माझं काम चालू असतं, कार्यक्रमाला गेलो तिकडे माझं काम चालू असतं. काम चालूच आहे, बंद नाही. परंतु हे जे काही चर्चा चालू आहे त्यांना चर्चा करत राहू द्या. पूर परिस्थितीचा आढावा मी दररोज सकाळी 7 वाजल्यापासून अधिकाऱ्यांना फोन करतो, जिल्हाधिकाऱ्यांना करतो, कमिशनरला करतो, विभागीय आयुक्तांना करतो. काल तर तेलंगणा आपल्या गडचिरोलीमध्ये पूर होता, तिथल्या चीफ सेक्रेटरींशी बोललो, तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, सगळ्यांशी माझी चर्चा चालू आहे, आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे, सगळ्या टीम आपल्या अलर्ट आहेत, NDRF असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, SDRF असेल, आपले विभागाचे सर्व अधिकारी आहे. मी त्यांना सांगितलंय जे पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त भागात जे लोक आहेत, दरडग्रस्त भागामध्ये जे आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांचा खाण्यापिण्याचा जेवणाचा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाने करायचा आहे. तिकडे कुठली हायगय